नागपूर तहसील पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलीस तपास जोरात सुरू असून आतापर्यंत या प्रकरणात पोलिसांनी 21 पिस्तल आणि 165 जिवंत काढतूस जप्त केली आहे. पोलिसांनी एकूण 15 आरोपींना अटक केल्याची माहिती तहसील पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी दिली आहे. त्यांच्याशी खास बातचीत केली VKB न्यूजचे संपादक मुकेश हेळाऊ यांनी. एका हॉटेल व्यावसायिकाची हत्या करण्यात आली होती, त्याचा तपास तहसील पोलीस स्टेशनच्या हद्दीत होता आणि आता तपास त्याचा हळूहळू वाढू लागलेला आहे. यामध्ये धक्कादायक खुलासा जे आलेला आहे ते नेमकं की या प्रकरणात जे आरोपी पकडण्यात आले त्यांच्याकडून तब्बल 21 पिस्टल म्हणजे त्यामध्ये एक देशी कट्टा आणि 165 कारतूस आतापर्यंत हस्तगत करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये तहसील पोलीस ठाणे यांना मोठा यश प्राप्त झालेलं आहे. आपल्यासोबत आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद पाटील साहेब, त्यांच्याशी जाणून घेऊया. सर, नेमकं हा तपास ज्यावेळेस सुरू झाला कशा पद्धतीने हा तपास करण्यात आला आणि आतापर्यंत जे 21 पिस्टल त्यामध्ये एक देशी कट्टा आणि 165 कारतूस आहे, किती मोठं यश? खरोखर ज्या दिवशी दसऱ्याच्या रात्री गुन्हा घडला सर्व वरिष्ठ अधिकारी स्पॉटवर आले, त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले आणि गुन्ह्याचा तपास आमच्या येथील क्राईम PI श्री संदीप बुवा यांनी चालू केलं. आमचं तसेच माननीय DCP सरांचं मार्गदर्शन होतं. प्रथमतः जो 872/23 IPC 302 प्रमाणे 386/120 प्रमाणे जो गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्यात मुख्यतः 3 आरोपी होते. त्या 3 आरोपितांपैकी जो परवेज होता त्या परवेजने गुन्ह्यात वापरलेलं जे शस्त्र आहे अग्निशस्त्र कुठून आणलं या दिशेने आम्ही तपास चालू केला. तर एक तांत्रिक तपासाच्या मदतीने आणि एक पोलिसी खाक्या दाखवून त्याच्याकडनं हे कळलं की त्याने हे गुन्ह्यात जे वेपन वापरलं ते त्याने फिरोज हाजी म्हणून मोमिनपुऱ्यातला राहणारा एक इसमे त्याच्याकडनं त्याने ते वेपन घेतलं होतं. नंतर आम्ही फिरोज हाजी याला ताब्यात घेतलं. फिरोज हाजीचं खूप चौकशी केली. त्यानंतर फिरोज हाजीकडनं आम्हाला समजलं की फिरोज हाजी हा इम्रान आलम नावाचा एक छिंदवाळा येथील इसम आहे, त्याच्याकडनं शस्त्र घेत होता. मग फिरोज अलीच्या माहितीवरून आम्ही इम्रानचा शोध सुरू केला. तेव्हा इम्रान आम्हाला हा छिंदवाळा जिल्ह्यात रात्री मिळून आला. जेव्हा इम्रान आणि फिरोजाजी यांना समोरासमोर बोलवलं आणि इंटरोगेट केलं तेव्हा कळलं की प्रथमतः त्यांनी सांगितलं आम्हाला त्या टोळीने की आम्ही 9 अग्निशस्त्र नागपूर शहरात विकलेले आहेत. व त्यांच्या माहितीनुसार मुख्य गुन्ह्यात परवेज आणि जे अग्निशस्त्र वापरलं ते जप्त केलं होतं. नंतर फिरोजच्या घराची झडती घेतली तेव्हा फिरोजकडनं 2 पिस्टल आणि 1 देशी कट्टा मिळून आला. तसंच हा जो इम्रान आलम आहे हा नागपूर शहरात गुलशननगरमध्ये कळमना पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहत होता, त्याच्या घराची झडती घेतली, त्याच्याकडून पण आपल्याला 1 पिस्टल मिळून आलं. पुन्हा त्यांच्याकडनं सखोल चौकशी केला असता इम्रान याने सांगितलं, इम्रान आणि फिरोज या दोघांनी सांगितलं की त्यांनी मोहसिन खान नावाचा एक इसम आहे जो बालदारपुरात राहतो गणेशपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत, त्याला 2 वेपन विकलेले आहेत, त्याची घर झडती घेतली, त्याच्याकडनंसुद्धा 2 वेपन मिळून आले. तसंच फिरोजने माहिती दिल्यानुसार मोनू उर्फ इर्शाद खान जो हसनबागमध्ये राहतो त्याच्याकडे घर झडती घेतली, त्याच्याकडनंसुद्धा 1-2 वेपन आणि काही राऊंड मिळून आले. अशा रीतीने पहिले आम्हाला 9 वेपन प्राप्त झाले. पुन्हा आम्ही त्यांच्या मोबाईलची त्यांच्या बँक अकाऊंटची आणि इतर आमच्या ज्या तपासाच्या बाबीत त्या अनुषंगाने सकाळ तपास केला असता की त्यांनी नागपूर शहरातच नव्हे तर रायपूर छिंदवाळा येथेसुद्धा त्यांनी काही अग्निशस्त्र विकलेले आहेत. पुन्हा सखोल चौकशी केली असता त्यात असं आढळून आलं की इम्रान याने एक योगेंद्र उके नावाचा इसम आहे की जो आपला इमामवाडा पोलीस स्टेशनच्या देत असतो त्याला पण 1 वेपन आणि 2 राऊंड दिले होते, ते पण आम्ही जप्त केले. तसंच फिरोज हाजी याने हसनबाग येथे राहणारा परवेज उर्फ पप्पू पटेल की नुकतीच ATSने त्याला अटक केली होती, ज्या दिवशी तो रिलीज झाला त्या दिवशी पण आम्ही त्याला उचललं आणि सखोल चौकशी केलं. पप्पू पटेल यानेही कबूल केलं की त्याच्याकडेसुद्धा 2 वेपन होते आणि काही राऊंड होते. आणि पुन्हा इम्रान आणि फिरोज यांची सखोल चौकशी केली असता तर फिरोज याने रायपूरमध्ये सुद्धा वेपन विकलेले होते, रायपूर येथील इसम याच्याकडे यायचे आणि मोमिनपुरा किंवा शुक्रवारी तलाव येथून वेपन ते घेऊन जायचे.
ज्याने रायपूरमध्ये ज्या इसमाला प्रथम त्याचं नाव फक्त आम्हाला कळून आलं की बबलू नावाचा इसम आहे, परंतु आमची टीम 2 दिवस रायपूरला राहिले, त्यांनी एक होमवर्क केला आणि तिथं त्या माणसाचं नाव वगैरे कळलं, एक तौकीर अहमद नावाचा इसम आहे त्याला पकडलं, त्याच्याकडनंसुद्धा आम्हाला 5 पिस्टल मिळाले आणि काही राऊंड मिळालं. तसंच इम्रान याची सखोल चौकशी केली. इम्रान याने पुन्हा सांगितलं की त्याने छिंदवाळा येथील राहणारा एक आदिल खान आणि निरंजन सिंग हे जो निसम आहेत यांना त्याने 2 वेपन दिलेले आहेत. परत आम्ही छिंदवाळा शिवणी इथे गेलो, त्यांच्याकडनं 2 वेपन ताब्यात घेतलं. फिरोज याने निहाल अहमद नावाचा एक इसम आहे, हाफिज बेकरीसमोर राहतो, त्याला पण 1 वेपन दिलं होतं आणि त्याला 40 काडतूसं दिले होते, ते ताब्यात घेतले. अशा रीतीने आमच्या मार्गदर्शकाली आमचे क्राईम PI संदीप बुवा आणि आमच्या DBची टीम हेड कॉन्स्टेबल शाहू आणि त्यांची संजय शाहू आणि त्यांच्या टीम यांनी अहोरात्र मेहनत घेतली आणि या आरोपितांकडून आम्ही आतापर्यंत 21 पिस्टल आणि 165 काडतूसं आम्ही जमा केलेले आहेत. सदरची कारवाई करण्यासाठी आम्हाला आमचे वरिष्ठांनी नेहमीच मार्गदर्शन केलं. नागपूर शहर पोलीस प्रमुख माननीय अमितेश कुमार सर, पोलीस आयुक्त सर, तसंच आमच्या जॉईंट CP मॅडम श्रीमती दोर्जे मॅडम, आमचे रिजन सर, नॉर्थ रिजन सर श्री आदरणीय श्री प्रमोद शेवाळे सर, तसेच आमचे झोन 3चे DCP माननीय गोरख भांबळे सर आणि ACP अभिजित पाटील सर, या सरांनी आम्हाला नेहमी मार्गदर्शन केलं. भांबळे सरसुद्धा कंटिन्युअस थांबून आरोपींचं इंट्रोगेशन करत एक टीमवर्क म्हणून एक चांगला सक्सेस मिळालेलं आहे आणि अजून आम्ही या गुन्ह्याचा तपास करत आहोत. पार्श्वभूमी जर बघता आरोपीची तर आंतरराज्य गिरोह तुमच्या हाती लागलेला आहे, तर एकूण जितके बी आरोपी तुमच्या हाती लागलेले आहेत आतापर्यंत, काय पार्श्वभूमी यांची आणि हे जे वेपन जे मिळाले आहेत नेमकं काय कोणत्या प्रकारचे क्राईम हे करणार होते? आतापर्यंत मुख्य गुन्हा आपला मर्डर, त्याच्यात आम्ही 6 आरोपी अटक केलेले आहेत आणि त्या गुन्ह्यात वेपन प्रोव्हाइड करणारे फिरोज हाजी आणि इम्रान आणि त्यांनी इतरांना जी अवैधरित्या शस्त्रांची विक्री केली असे 9 लोकं, म्हणजे ही 11 लोकांची टोळी आहे आणि जे सर्व 11 लोक आहेत त्या सर्वांवर गुन्हे दाखल आहेत, गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. एक्स्ट्रॉशन आहेत, अटेम्प्ट टू मर्डर आहेत, हर्टचे गुन्हे आहेत, मर्डरचे गुन्हे आहेत, असे प्रत्येक आरोपीवर गुन्हे आहेत आणि या सर्वांनी एक टोळी करून नागपूर शहरात म्हणजे महाराष्ट्रात, छत्तीसगड राज्यात आणि मध्य प्रदेश राज्यात त्यांनी एक जाळं निर्माण केलं होतं अवैध शस्त्राची खरेदी विक्री करण्याचं आणि ते जाळाचं आपण आता एक म्हणजे त्यांना कॅप्चर केलेलं आहे आणि अजून या गुन्ह्याच्या मुळापर्यंत आम्ही जाऊ आणि अजून कोणकोण आहेत या रॅकेटमध्ये त्यांना पण त्यांच्या शोध घेऊन त्यांना अटक करू. वेपन्सच्या ज्या गोष्टी जर बघितल्या तर सर आपल्याला UP-Bihar सारखं चित्र नागपुरात या घटनेने समोर आलेलं आहे, तुम्हाला आश्चर्य झालं आहे या प्रकारे आणि आणखी आरोपी या प्रकरणात निघू शकतात? आश्चर्याची बाब आहे, म्हणजे गुन्हा चांगला तपास चालू आहे आणि गुन्ह्याच्या मुळापर्यंत जाऊन जे कोणी अजून आरोपी असतील आणि ज्यांना कोणी यांनी अवैधरित्या शस्त्र विकलं असेल अशा सर्वांना आम्ही लवकरच अटक करू. नागरिकांना नेमकं काय आव्हान, कारण की इतक्या प्रकारे अशा वस्तींमधून वेपन्स निघत आहेत, नागरिकांना काय? नागरिकांनी सजग राहावं, त्यांना कोणी असं वेपनचा धाक दाखवून धमकी देत असेल तर त्यांनी तात्काळ आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनला जावं आणि त्यांना सांगावं की या इसमाकडे वेपन आहे वगैरे, आम्ही पाहिलं वगैरे. इथं लोकं फक्त म्हणतात अवजार निकाल आले, लेकिन कोणत्या प्रकारचं वेपन आहे किंवा प्रत्येकाकडे मोबाईल असतो किंवा धमकी देताना किंवा वेपन दाखवताना कोणी फोटो जरी घेतला त्या इसमाचा फोटो आणि त्या वेपनचाही फोटो येत असतो आणि तात्काळ त्यांनी नजीकच्या पोलीस स्टेशनला कळवावं किंवा पोलीस स्टेशन तहसील ते कळवावे. पोलीस सदैव त्यांना मदतीसाठी तयार आहेत. BKB न्यूजतर्फे तुम्हाला या कारवाईला जे यश प्राप्त झालं त्याचं खूप खूप अभिनंदन आणि पोलीस असंच अशीच सतर्क करावं हीच कामना. थँक्यू आपलं आणि आपल्या चॅनलचं. तर विनोद पाटील सर होते वरिष्ठ पोलीस निरीक्षक तहसील पोलीस स्टेशनचे, जे आम्हाला माहिती देत होते या प्रकरणात आणखी काही आरोपी राहू शकतात आणि त्याच्यापर्यंत पोलीस जाणारच त्यांची टीम, तर त्यांनी अभिनंदन केलं, वरिष्ठांचंही सहयोग त्यांना खूप लाभलं असेही ते म्हणत होते. कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह मुकेश शिडाऊ, VKB न्यूज नागपूर.